एक मोठी बातमी समोर येते. पेंग्विन देखभालीवरती 15 कोटी खर्च करण्यास काँग्रेस आणि भाजपनं विरोध दर्शवलाय. पुढच्या 3 वर्षांसाठी 15 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र या खर्चाला आता विरोध दर्शवण्यात आलाय. पेंग्विन पक्ष्याच्या आरोग्याची देखभाल करण्यासाठी राणीबागेत तज्ज्ञ पशु वैद्यकीय अधिकारी आहेत. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आर्थिक भार आणि उत्पन्नात घट यामुळे मुंबई महापालिकेचा आर्थिक गणित बिघडलंय. या परिस्थितीमध्ये राणीबागेतील पेंग्विनच्या देखभालीसाठी 3 वर्षांमध्ये 15 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मात्र सर्वत्र आर्थिक मंदी असताना या कंत्राटांच्या किमतीमध्ये 50% वाढ कशी असा सवाल उपस्थित करत हे कंत्राट रद्द करण्याची मागणी काँग्रेस आणि भाजपने आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. यावरती नेमका किती खर्च होणार आहे त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. दररोज एका पेंग्विनचा खर्च हा 20,000 रुपये इतका असणार आहे. एका दिवसाचा 7 पेंग्विनवरील खर्च हा 1.5 लाख असणार आहे. तर दरमहा 7 पेंग्विनचा खर्च हा 42 लाख इतका असणार आहे. आणि वार्षिक खर्च 5 कोटी इतका असणार आहे. तसेच 3 वर्षांसाठी 15 कोटी रुपये खर्च केले जाणं अपेक्षित आहे.